काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली उजदर दर आंदोलनाची बैठक निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू केली आहे याचाच भाग म्हणून आज सायंकाळी कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या मागणीनुसार ऊस दर घेतल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही असा निर्धार व्यक्त केला आक्रोश पदयात्रा काढत शेतकऱ्यांमध्ये ऊस दराबाबत जनजागृती करण्यासह कारखानदारांपर्यंत शेतकऱ्यांचा आक्रोश पोचवण्याबरोबरच माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिवाळीच्या काळात ऊस परिषदेच्या ठिकाणीच ठिया आंदोलन करत कारखानदारांना खरडा भाकरी देण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केलं कारखानदार आणि सरकारनं ही आंदोलनं बेदखल केल्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले त्यांनी ऊसतोडी रोखायला सुरुवात केल्यानंतर काल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कारखानदार प्रशासन आणि संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली पण या बैठकीतील प्रस्ताव अमान्य असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला यानुसारच कुंभिकासरी साखर कारखाना कार्यस्थळावर सभा घेण्यात आली या सभेत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसाचा उत्पादन खर्च कारखान्यांचं साखर विक्रीसह उपपदार्थ विक्रीतून मिळणारं उत्पन्न याचा हिशोब मांडत आपली गेल्या हंगामातील ऊसासाठी चारशे रुपयांचा दुसरा हप्ता आणि यंदाच्या हंगामातील ऊसासाठी साडेतीन हजार रुपये पहिली उचल या मागण्या रास्त असल्याचं सांगितलं चारशे रुपये न देण्यासाठी ताळेबंद पूर्ण झाला असं कारण देणारे कारखानदार मे जूनपर्यंत गाळप हंगाम सुरू असतो त्यावेळी ताळेबंद का पूर्ण करत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला पाच वर्षांपूर्वीचा ऊसाचा उत्पादन खर्च आणि एफआरपी याचा आजचा खर्च आणि एफआरपीशी तुलना केली तर शेतकऱ्याला पाचशे रुपयांचा तोटाच सहन करावा लागत असेल तर शेतकऱ्यांनी फक्त गाढवासारखं राबायचंच का असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला शेतकऱ्यांनी धीर धरला तर ऊस दरासाठीचा लढा यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या सभेला रामचंद्र पाटील बाजीराव देवाळकर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे ज्ञानदेव पाटील दगडू गुरवळ रामचेचर यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते